आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनेल. सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन हे पूर्णपणे कोलमडले आहे, यामुळे सोलापूरकरांच्या आतोनात हाल होत आहेत. यासंबंधी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तत्काळ नियोजन न केल्यास काँग्रेसतर्फे इंद्रभवनवरती विराट मोर्चा काढू असा इशारा सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिलाय. बघूया ते नेमकं काय म्हणाले ते. आज सोलापूर शहराच्या वृत्तपत्रामध्ये पत्रिकेमध्ये मी वाचलो सकाळी की भारतीय जनता पार्टीचे आमदार अध्यक्ष सर्व नगरसेवक आपल्या महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांना घेरून विविध मागण्याचं त्यांनी त्यांच्यासमोर एक पत्रक दिलं. त्यामध्ये असे काही उल्लेख करण्यात आले की पाणी पुरवठा व्यवस्थित नाही, तुम्ही जाणून बुजून पाणी पुरवठा सोलापूर शहराला करत नाही, जेणेकरून भारतीय जनता पार्टी परत एकदा सत्तेत येऊ नये असं आरोप केल्यासारखं त्यांनी सोलापूर कमिशनरला असं त्यांनी बोलले गेले. परंतु माझा सवाल असा आहे, गेले 5 वर्ष झालं त्यांच्या हातात सत्ता आहे. देवयोगाने 2017 अगोदर 17 अगोदर जवळजवळ 15-20 वर्ष 25 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी देवाने आम्हाला एक चपराक दिला होता की दुष्काळच पडत गेला, कुठं उजनी भरलीच नाही. परंतु ह्या 5 वर्षांमध्ये सलग उजनी भरली गेली, सलग 100% उजनी भरलेलं आपण सर्वजण ऐकलात. मी सोलापूरच्या नागरिकांना विनंती करतो की आपण आपल्याला सुद्धा माहीत आहे उजनी पूर्ण वाहून जात होती. परंतु सोलापूर शहराला आपल्या नागरिकांना पाणी पुरवठा हे 5-7 दिवस 8 दिवसाखाली कधीही झाले नाही. ह्याचं कारण काय? सत्ता तुमची सगळं तुमचं तुम्हाला नियोजन करता आलं नाही, पाणी पुरवठा व्यवस्थित हे करता आलं नाही, पाण्याचं नियोजन करता आलं नाही आणि आपण खापर कमिशनवर फोडता, हे चुकीचं आहे. आपल्याला साधं पाण्याचं नियोजन करता आलं नाही. 2017 अगोदर एवढा मोठा दुष्काळ असताना उजनी -50 असताना आमचे नगरसेवक तिथले माजी महापौर आमचे पक्षाचे आमचे मार्गदर्शक आमदार प्रणित तिथे उजनीमध्ये 3-3, 4-4 सेक्शन पाईप लावून सोलापूर शहराचा 2-3 दिवसाला एकदा पाणी पुरवठा केलेला आहे. एवढ्या अवघड परिस्थितीत आम्ही सोलापूरकरांचं नागरिकांचं आम्ही पाण्याचा त्रास होऊ दिला नाही, त्यांचे तहान भागवलेली आहे. परंतु आज उजनी एवढं तुडून भरलेलं असताना सुद्धा सोलापूरकरांना तुम्ही अंधारात ठेवता असं मी म्हणतो की तुम्हाला ते नियोजन करता आलं नाही. सोलापूर महानगरपालिकेचं तुमचं कुठलंही काम करण्याची तुमची क्षमता नाही, आपापसात भांडण्याची फक्त क्षमता आहे. नियोजन करता आलं नाही, पाण्याचे नियोजन केलं नाही. मी नेहमी सांगितलेलं आहे, तुम्ही पेपर वाचा, मी पाण्याबद्दल नेहमी आवाज उठवलेले आहेत त्यांच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काँग्रेसने नेहमी आवाज उठवलेला आहे. आता सुद्धा आम्ही आज आंदोलन निदर्शन करण्याच्या तयारीत आहोत. फक्त आता 10 तारीख एक काँग्रेस कमिटीची मिटिंग आहे म्हणून थांबले गेलं, नाही तर माझं आंदोलन काल परवाच होतं. मी आम्ही सगळेजण मिळून ठरवत आहोत की आंदोलन करायचे. आमच्या पक्षातील सर्व सेलच्या अध्यक्षांना सुद्धा माहिती आहे की आम्ही 2-3 दिवसात मोठं आंदोलन करणारच आहोत. पाणी असू दे, काही असू दे, सोलापूरकरांची काही तक्रार असू दे, आम्ही सोडण्यास समर्थ आहोत आणि आंदोलन करण्यास सुद्धा समर्थ आहोत. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.